नमस्कार, मी सतीश मुळे। KTV कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। चिपळूणीतील वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू। नामदार उदय सामंत यांनी भेट देऊन केली पाहणी। आजच्या कठीण काळातही सत्यशोधक साप्ताहिकाने सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श निर्माण केला। ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन। रत्नागिरी येथे लवकरच नवीन पत्रकार भवन उभारणार। पत्रकार दिनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी केली घोषणा। आणि पत्रकारांनी विजन असलेल्या बातम्या लिहून समाज आणि नेते मंडळींना दिशा दाखवण्याचे काम करावे, माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले आवाहन। बातम्या विस्ताराने पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आ जा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूया विस्तारानं। चिपळूणकरांनी केलेल्या तब्बल 28 दिवसांच्या साखळी उपोषणाला आणि दाखवलेल्या एकजुटीला यश आले असून 4 दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेले गाळ उपशाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून आले। उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी गाळ उपसा सुरू असलेल्या ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली आणि पत्रकारांशी संवाद साधला। आहे 100% क्लिअर होईल। त्या जागेला सध्या तुम्ही अजिबात हात लावू नका, त्याच्यातनं त्या जागेमुळं पूर येतो असं जर भविष्यामध्ये इंडिकेट झालं तर आपण विचार करू, नक्की विचार करू। वाशिष्ठ रवीचा गाळ काढणं आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गाळ काढणं ही दोन जी कामं चालू आहेत, त्याला मी स्वतः व्हिजिट केली। तीन ठिकाणी पाणी केली, आता कापसाळ्याला पण मी पाणी करत जातोय। त्याच्यामध्ये एक निश्चित झालेलं आहे की थोडा जो गैरसमज होता की 9.5 कोटी रुपये आम्ही जे दिलेले आहेत महाराष्ट्र शासनाने ते गाळ काढण्यासाठी दिलेले आहेत, त्याच्यामुळे गाळ काढून होणार नाही असं एक शंका आणि गैरसमज थोडा होता। ते 9.5 कोटी रुपये जे आहेत ते फक्त डिझेलसाठी दिलेले आहेत आणि त्या डिझेलच्या पैशातनं 7,85,000 क्युबिक मीटर गाळ हा 30 तारखेपर्यंत टार्गेट आम्ही आता धरलेला आहे। आणि त्याच्यात आज आम्ही असा निर्णय घेतला की 30 तारखेपर्यंत हा गाळ काढायचा असेल तर एका शिफ्टमध्ये काम करून उपयोगाचं नाही, तर उद्यापासून रात्रीचं काम देखील त्या ठिकाणी सुरू होत आहे। दोन्ही ठिकाणी नामता पण सुरू होत आहे आणि वाशिष्ठ नदीवर पण सुरू होत आहे। शिव नदीचा जो गाळ काढायचा आहे तो 3,75,000 क्युबिक मीटर गाळ काढायचा आहे। माझं स्वतः नाना पाटेकरांशी बोलून झालेलं आहे आणि ते अजून 2 मशीन हे आपल्या इकडच्या कामावर पाठवत आहे, त्याच्यामुळे मी सर्वप्रथम शासनाचे काम चालू आहे ते आमचं एक कर्तव्य आहे, परंतु नाम फाउंडेशनचं देखील मनापासून कौतुक करतो, मनापासून आभार मानतो आणि नाना पाटेकरांना देखील धन्यवाद देतो की अतिशय कोकणाच्या कठीण परिस्थितीमध्ये नाम फाउंडेशननं आम्हाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानतो। आणि एवढंच नाही, मला दुसरं एक समाधान एवढंच वाटलं या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून, त्यांनी त्यांच्या टीमकडे अजून एक निरोप पाठवलेला आहे की याच्या
पुढच्या नद्या म्हणजे 1.5 महिना त्यांचा जो स्पॅन उरेल त्याच्यामध्ये अजून जर पुढच्या नद्या असतील त्याचा देखील गाळ काढायला तयार आहे. मला असं वाटतं की असं सामाजिक क्षेत्रात काम करणारं एक संस्था महाराष्ट्रामध्येही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं घुसणावं आहे. त्यांना देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था असेल, त्यांच्या कर्मचाऱ्यांची जेवणाची व्यवस्था असेल, की प्रशासन असं वाटतं की गाळ काढण्याची ही मोहीम एवढ्या मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रात एकाच ठिकाणी सुरू आहे, ती म्हणजे चिपळूणला सुरू आहे. जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुराने चिपळूण शहर आणि ग्रामीण भागाचे करोडो रुपयांचे नुकसान केले होते आणि याला शिव आणि वाशिष्ठी नदीतील गाळ कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले होते. पुढील पावसाळ्यापूर्वी शिव आणि वाशिष्ठी नदी गाळमुक्त करावी यासाठी चिपळूण बचाव समितीतर्फे आंदोलन करण्यात आले होते आणि त्याला सर्वांचाच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. उशिरा का होईना मंत्री, खासदार, आमदार व नागरिकांच्या रेट्यासमोर शासनाला झुकावे लागले आणि दोन्ही नद्यातील गाळ काढण्यास प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर चिपळूणकरांनी 29व्या दिवशी साखळी उपोषण स्थगित करीत आनंदोत्सव साजरा केला. कार्यकर्ते हुसेन दलवाई, शिरीष काटकर, सतीश कदम, किशोर रेडीज, रायस वाजे, शहनवाज शाह, प्रकाश काणे, त्याचप्रमाणे इथे सर्व उपस्थित सर्व अधिकारी वर्ग, त्यामध्ये प्रामुख्याने प्रांत अधिकारी प्रवीण पवार, आमचे कार्यकर्ते जगदीश पाटील, मेकॅनिकलचे अधिक संबंध गायकवाड साहेब, त्यांचे सर्व सहकारी तहसीलदार आणि उपस्थित सर्व बंधारी भगिनी, जवळपास 1 महिना होता म्हणजे आज या आंदोलनाला. आणि या आंदोलनामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांचं क्रमांचे कौतुक आहे की महिनाभरापासून आपण या प्रश्न सातत्याने लावून धरल्यामुळं शासनाने त्यामध्ये गंभीरपणे दखल घेतली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लेवलला बैठका झाल्या आणि त्यामध्ये वाशिष्ठी नदीमध्ये गाळ काढणं आणि पुरापासून होत आलेला धोका कमी करणं यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागून आज आपल्याला आम्ही 21 डिसेंबरला इथं आलो होतो. 4 दिवसांपूर्वी नाम फाउंडेशनचे प्रमुख अभिनेते नाना पाटेकर आणि जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवनदीतील गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली आणि रविवार अखेरपर्यंत शिवनदी मोठ्या प्रमाणात गाळमुक्त झाली असल्याचे दिसून आले. असत्याला सत्य मानून खोट्याचे खरे करण्याच्या आजच्या काळात सत्यशोधक साप्ताहिकाने सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले आहे. सगळं अंधारलेलं आहे, छोटी छोटी माणसं, खिरती खिरती माणसं, रागणारी माणसं,
आपल्या मोठ्या मोठ्या सावल्या टाकायला लागले. आणि काहीतरी विचित्र घडलेलं आहे. माणसाचं वय वाढण्याऐवजी रात्रीचं वय वाढायला लागलेलं आहे. एक असुरक्षिततेची भावना येऊन मनुष्य जात जाते. आता हे पुढे घ्यायचं हे पुढे घ्यायचं त्याने सांगितलं होत इतनी लंबी अंधेरी रात पहले कभी नहीं थी. इतनी अंधेरी रात पहले कभी नहीं थी. इस पे भी दिख आता कशावर लिहायचं आहे हे वय वाढत चाललेल्या अंधाऱ्या रात्रीवर हे सशाच काळीज घेऊन मनुष्य जात काय करायला लागले त्या काळजावर हे तुमच्या कोकणातल्या झाडावरचे पक्षी चिवचिवात करणारे आता फडफडाट का करताय. पक्षी तेव्हाच फडफडाट करतो जेव्हा शहरातून कुणीतरी जंगलाकडे चाल करतो. हे चाल करून येणारे तो हे फडफडणारे तो हे थांबवायचं कसं असे अनेक प्रश्न व्यवस्थेने तुमच्या समोर ठेवलेले आहेत. तुम्हाला जेवढे जमते तेवढे प्रामाणिकपणे मांडा. रत्नागिरीतील साप्ताहिक सत्यशोधकला तब्बल 150 वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर अल्पबचत सभागृहात आयोजित कार्यक्रमात सत्यशोधकच्या विशेष अंकाचे प्रकाशन साहित्यिक उत्तम कांबळे, जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील, माजी आमदार प्रमोद जठार आदींच्या हस्ते करण्यात आले. प्रबोधनकार आणि पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आणि दीप प्रज्वलित करून तसेच व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ऑनलाईन प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झालेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आमदार उदय सामंत यांनी सत्यशोधकला शुभेच्छा देत रत्नागिरी येथे लवकरच पत्रकार भवन उभारले जाईल असे सांगितले. मला असं वाटतं की सत्यशोधकची वाटचाल ही प्रवचनिक आणि आज ते कठीण काम किती विधी अतिशय चांगल्या पद्धतीनं समर्थपणानं पार पडत आहे याबद्दल मला देखील त्यांच्याबद्दल अभिमान केला आहे. आजपर्यंत मला या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं परंतु काही अडचणींमुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतो नाही. याबद्दल नितीन आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांची विक्री व्यक्त करतो आणि भविष्याच्या वाटचालीसाठी देखील मनापासूनच्या शुभेच्छा देतो. तशी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वतःची वास्तुकाळी निर्माण होऊन दिली आहे. अशा पद्धतीची पत्रकारांना एक वास्तविक रत्नागिरीमध्ये असणं ही काळाची गरज बनली आणि जसं आपण बाळशास्त्री जांभेकरांचं नाव हे सुरू झालं तसं लोकमान्य टिळकांचा केसरी देखील सुरू व्हायला कारणीभूत रत्नागिरी जिल्हा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मगाव देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. विनंत सावरकरांच्या पदस्पर्शाला पावून झालेली रत्नागिरीची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला पावून झालेली या भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये पत्रकारांसाठी भवन उभारणं की मला असं वाटतं की अतिशय महत्वाची बाब आहे आणि त्याच्यासाठी मी जे रत्नागिरीमध्ये मुद्दा केला त्यामध्ये सविस्तर सगळ्या पत्रकार बांधवांना बघितल्या बरोबर एक बैठक घेऊ आणि पुढच्याही परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षीपर्यंत पत्रकार भवन हे झालं पाहिजे या दृष्टीनं आजपासून आपण पाठीच्या क्रमाला लावूया कारण शेवटी आपण पत्रकारितेवर जे बोलतो पत्रकारांवर जे बोलतो ते पत्रकारांना आणि पत्रकारितेतील घटकांना न्याय म्हणून देणं त्याला माजी आमदार प्रमोद जठार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकारांनाही कोकण विकासाचे व्हिजन असले पाहिजे असे सांगून आपले परखड मत व्यक्त केले.
आमचं काही निराळं संबंध निराळा नातं होतं, कारण या रत्नागिरीतल्या जनता सहकारीमध्ये मुंबईमध्ये मी नोकरी करत होतो 16 वर्ष, त्यामुळे रत्नागिरीत येणं होतं आणि आरू आप्पांनंतर मी पण त्या बँकेवर एक संचालक होतो, त्यामुळे आरू आप्पांच्या निमित्ताने इकडे येणं व्हायचं. 20 वर्षापूर्वीचा काळ होता, सत्यसुंदरची मंदार संतोदार बाजूने सगळी मंडळी आमचे मित्र होते ते, आणि त्या निमित्ताने नितीनला भेटण्याचा योग यायचा आणि मी त्यांच्या त्या कार्यालयात जायचो आणि मी त्याला द्यावी म्हणायचो की काय रे सत्याचा शोध लागणार आहे की नाही. पण सर मी बुधवारला आहे, थोडं निरीक्षण केलं ना माझ्या लक्षात आलं की आपण नेहमी उल्लेख करतो, आता ते सिडीत पण उल्लेख केला कलेक्टर साहेब, की वर्तमानपत्र कशी निर्माण झाली, पहिले हस्ताक्षर होते बरोबर ना, आपण उल्लेख केला, मग ते शिळावरचं आलं, त्याच्यानंतर खेळांचं आलं आणि आता ऑफसेट आलं. आणि मी सहज ऑफसेट ऑफसेटचा अर्थ मला माहिती आहे, परंतु तरी सुद्धा मी उत्तम गुगल करून जर ऑफसेटचा प्रयत्न त्या शब्दाचा अर्थ लावण्याचा माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मला फरक छान अर्थ त्याला काढला, सगळ्यांनाच अर्थ माहिती आहे, तरी सुद्धा मुद्दाम सांगतो की एखाद्या गोष्टीचा परिणाम क्षीण करणं किंवा लक्षात येणार नाहीसा करणं, झाकून टाकणं, खाली आणणं, पिके पाडणं, याला ऑफसेट म्हणतात. काय सत्याचं पण नेमकं तसंच झालं आहे की का? जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. मला सांगावंसं वाटतं की सत्यशोधक किंवा जे रत्नागिरीचं जो साहित्य वारसा आहे किंवा इथले जे आपले पत्रकार बंधू आहेत, एक मी माझा इतर भागातला अनुभव सांगतो, पण इथं जी एक पॉझिटिव्हिटी आहे पत्रकारितेमध्ये ती खरोखर लोकांना योग्य आहे, आणि ती पॉझिटिव्हिटीमुळे एक सगळ्यांना दुबारी येते, म्हणजे लोकप्रतिनिधी असतो किंवा प्रशासन असतो, एक जेव्हा पॉझिटिव्ह अँगल प्रोजेक्ट केला जातो, काम करणारा चुकत असतो, जो काम करतच नाही तो चुकतच नसतो, पण त्याच्या 100 काम बरोबर केलं एखादा चुकला त्या मागून काम करतं तर मग त्यात सगळं डिमोरलाइज होत असतं, पण इथं तसं अजिबात नाही आहे हे मला एक चांगल्या अभिमानाने सांगावं असं वाटतं, आणि ही खूपच सकारात्मक गोष्ट आहे, आणि सकारात्मक गोष्ट जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आज पत्रकार दिवसही आहे, पत्रकार दिवसाच्या निमित्ताने मी सर्वांना पत्रकारांना सर्व पत्रकार बंधूंना खूप खूप शुभेच्छा देतो, मला इथे बोलण्याची संधी आयोगाने दिली त्याबद्दल मी आभार मानतो. सत्यशोधकचे संपादक धीरज वाटेकर यांनी प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना सत्यशोधकचा 150 वर्षाचा इतिहास थोडक्यात सांगितला. या कालखंडामध्ये हे साप्ताहिक आठवड्यातून 2 प्रकाशित होत होतं, त्या काळामध्ये चालणारी अनेक नियतकालिकं ही आठवड्यातून 2 त्यावेळेला प्रकाशित व्हायची. स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या सर्वांना माहिती, 1924 ते 1937 या कालखंडामध्ये रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होते. साप्ताहिक सत्यशोधकचं अनेक बळवंत असेल, अनेक वर्तमानपत्र, अनेक नियतकालिकांची त्याला खूप चांगली मदत झाली होती, आणि या संपूर्ण मदतीमध्ये सत्यशोधकचा सहभाग होता. त्याच्याविषयी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, त्याचं संपूर्ण भाषण 1937 अंकामध्ये उपलब्ध आहे. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आम्हाला अशी वाटली, स्वातंत्र्यवीरांनी एका ठिकाणी असं म्हटलं की त्यांच्या बालपणी त्यांच्या वाचनात आलेली जी नियतकालिक होती त्याच्यामध्ये एक साप्ताहिक सत्यशोधक होतं जे रत्नागिरीतून प्रसिद्ध व्हायचं. ही ओळ आपल्या रत्नागिरीकरांसाठी, कोकणासाठी अतिशय महत्वाची आहे. कोकण विभागाचे उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे यांनीही आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. मला आठवतंय सह्याद्रीची वारी या पुस्तकामध्ये यशवंतराव चव्हाणांचं एक भाषण आहे, 1959 साली कोकण विकास परिषद झाली होती आणि त्या कोकण विकास परिषदेमध्ये त्यांनी भाषण केलं. गटार साहेब, आपण जो विकासाचा मुद्दा मांडला 1959 साली चव्हाण साहेबांनी ते मुद्दे मांडले आणि त्याच्यामध्ये एक घटक त्यांना महत्त्वाचा जाणवला, तो म्हणजे माणूस. कोकणी माणूस नोकरीसाठी धंद्यासाठी बाहेर का जातो, त्याला इथं का आपण नोकरी देऊ शकत नाही, हाच मुद्दा गेली अनेक वर्ष आजही तसा दिसतो. आणि विकासासाठी बाकी काही असेल पण विकासासाठी लोकांनी एकत्र येणं हे फार आवश्यक आहे. लिमये कुटुंबियांसहित रत्नागिरी शहर तसेच पुणे मुंबई येथील अनेक हितचिंतक व रत्नागिरीकर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. प्राध्यापक राहुल बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
तर मुख्य संपादक नितीन लिमये यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. रत्नागिरी येथील चिन्मय कॅरम क्लबतर्फे कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद मिळाला. चिन्मय कॅरम क्लब आयोजित कॅरम स्पर्धेचे उद्घाटन वसंत माळवदे, सुधीर मांडवकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर बक्षीस समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अभिजित बेर्डे यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. आम्ही दिवसभर आम्ही ज्या कामामध्ये असतो, आम्ही ज्या व्यापामध्ये असतो आणि त्यामधून जे डोक्यामध्ये डोक्याचा जो भुगा झालेला असतो, इथे आल्यानंतर चार वेगळ्या स्तरावरचे लोक आम्हाला या इथे मिळतात. या आपल्या कॅरम क्लबमध्ये रिक्षा चालक आहेत, पोलीस क्लबमध्ये लोक आहेत, आरटीओमध्ये एजंट्स आहेत, बिझनेसमन आहेत, आंबा व्यापारी आहेत, काही रिटायर्ड मेंबरसुद्धा आहेत. तर या लोकांबरोबर भेटल्यानंतर विचारांचं आदान प्रदान होतो. त्यांच्या काही अडचणी आहेत त्या मला समजून घेता येतात, आमच्या काही अडचणी आहेत त्या त्यांना सांगता येतात आणि अशा तर्फे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे दररोजच्या संध्याकाळचे तास दोन तास जे आहेत ते आमचे जात असतात. तर त्यामुळे हे कुटुंब आहे असं मी या ठिकाणी सांगतो. दुसरा महत्त्वाचा विषय की जी आत्ता आमचे मित्र विनू मैदानकर यांनी सांगितलं की आपल्या या कोरोनाच्या काळामध्ये आमचे फार महत्त्वाचे कुटुंब सदस्य तीन जे आहेत ते आपण गमावलेले आहेत. पण मला असं वाटतं ते आज सुद्धा इथे आहेत आणि आपल्याला ते मार्गदर्शन. या प्रसंगी भाऊ गांगण, कॅरम क्लबचे संस्थापक दादा नागवेकर, गणेश शेंडे, किरण घाणेकर, मिलिंद वांगणकर आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. चिपळूण येथील वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू. नामदार उदय सामंत यांनी भेट देऊन केली पाहणी. आजच्या कठीण काळातही सत्यशोधक साप्ताहिकाने सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श निर्माण केला. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन. रत्नागिरी येथे लवकरच नवीन पत्रकार भवन उभारणार. पत्रकार दिनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी केली घोषणा. आणि पत्रकारांनी विजन असलेल्या बातम्या लिहून समाज आणि नेते मंडळींना दिशा दाखवण्याचे काम करावे, माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.